तहसील इलाके से दो पहिया वाहन चुराने वाले दो चोरों को गिरफ्तार किया गया है। अरुण चोरिया ने तहसील थाने में दो पहिया वाहन की चोरी की शिकायत की थी। पुलिस ने आरोपी राधे शाहू डिप्टी सिग्नल कलमना और दीपक पोनीकर लालगंज निवासी के खिलाफ मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार किया है। याच्यामध्ये आमच्याकडे अपराध क्रमांक 191/22 एक टू व्हीलर वाहन चोरीचा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये दोन आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। राधे अनिल साहू आणि दीपक सुधाकर पवनीकर असे दोन्ही आरोपींची नावं आहेत। यांच्याकडून दोन दुचाकी वाहनं जप्त करण्यात आली। एक पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा आहे आणि दुसरी ज्युपिटर गाडी आहे। या दोन्ही आरोपितांकडनं संशयित आमचे तपास पथक जेव्हा पेट्रोलिंग करत होतो त्या दरम्यान त्यांना मिळून आले आणि त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असं चोरीच्या गाड्या असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।